तर हा आमचा वांग्याचा प्लॉट आहे. तर याच्यावरही मी ओरिमाइल कंपनीचे प्रोडक्टचा यूज चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आता आम्हाला सांगा या वांग्यामध्ये पहिल्यापासून ते आतापर्यंत ओरिमाइलचे कुठले कुठले उत्पादन तुम्ही प्रयोग केला आणि कसा कसा केला? साधारण मी सर्वात पहिल्यांदा लागणीनंतर 4 दिवसांनी धरतीसोदक सोडलं, त्याच्यानंतर 8 दिवसांनी हरित पावर, आणि नंतर रेग्युलर एवर नेचर जे आहे त्याचा स्प्रे 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवस जास्तीत जास्त त्या कालावधीत घेतला जातो. आणि त्यानंतर जे आपलं ओरी बुस्ट PSPA जे आहे त्याचा खूप मला रिझल्ट चांगला आलेला आहे. काय रिझल्ट आहे त्याचा? यांनी बुरशी जी आहे ही बुरशीनाशक म्हणून एक कार्य एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही जो सुकवाय प्रमाण काय असतं तरी? ये लिटरला 2 ML लिटरला 2 ML किती आहेत वांगे? वांगे काय 1 बिघा आहे, अर्धा. 1 बिघ्याला किती पंप लागतो तुम्हाला? साधारण जास्तीत जास्त जर स्प्रे चांगला जर घेतला वेळी तर 8 पंप लागतात. 8 पंप आपल्या वांग्याच्या उत्पादनामध्ये आणि आता जी पारंपरिक आपली बाजारपेठ आहे त्याच्या हिशोबाने परवडेबल आहे. खूप परवडेबल आहे. खूप. आता ही जे वांगे आहेत पहिले पण केलेत का असे? हो, याचे पहिले केलेले. काय फरक वाटतो म्हणजे इथे ही वांगे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप शायनिंग आलेली आहे वांग्याला आणि वजन जे आहे वजन पण चांगले पहिल्या वांग्यापेक्षा. बर. आणि कीड नियंत्रण कसं केलंय तुम्ही याच्यामध्ये? कीड नियंत्रण आपलं ओरिदम. ओरिदम. लोक असं म्हणतात की ऑर्गेनिक कीटकनाशकाला रिझल्ट नसतात, तुम्ही मग काय करतात त्याच्यामध्ये? प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतो ना मी. प्रिव्हेंटिव्ह. हा, रोग यायच्या आधी जर घेतला येत राहिले रोग येतच नाही ना, सर्वात महत्वाचं. बरोबर. आणि अजून याच्यामध्ये लोक असं म्हणतात वांग्यामध्ये पांढरी माशी असते, त्याच्यासाठी काय काय केलं? पांढरी माशी तर मला काही दिसली नाही अजून. तुमच्या शेतामध्ये पिवळे काड दिसत आहेत. हो, पिवळे काड शेतीमुळे जे पांढरी माशी मावा तुडतुडे हिरवा मावा आणि काळा मावा हे पूर्णपणे आपण याला विषमुक्त म्हणायला हरकत नाही. काहीच हरकत नाही, 100% येणारा काळ विषमुक्त शेती करण्याचा आहे. तुम्ही करताय आणि तुम्हाला खर्चामध्ये रासायनिक खत तुम्ही याच्यात घेतलेत का? 1% पण नाही घेतलेली. सर्वात महत्त्वाचं पण लोक असं म्हणतात रासायनिक खताला जास्त रिझल्ट असतो, सेंद्रिय खतांना किंवा निविष्टांना कमी रिझल्ट असतो. एकदम चुकीचे सर. असं तुम्ही जर ह्याच खत समजा जे आपले औषध आहेत त्याचसोबत जर तुम्ही आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खत म्हणजे जसं कोंबड खत आलं किंवा शेण खत आलं हे जर तुम्ही अदोगर जर चांगलं मिक्सिंग करून बेड पाडले असणार तर 100% तुम्हाला रासायनिक खतांची काहीच गरज नाही. मग गरज नाहीये. नाही, आपल्याला थोडस कोंबड खत वगैरे ते घ्यायला, थोड्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. आणि हे वांगे जे लाईफ आहे आयुर्माने हो ते काय वाटतं तुम्हाला? 6 महिने साधारण. 6 महिने. हो हो. म्हणजे साधारण एवढंच असतं? हो, 1 महिना आणि साधारण 13वा दिवस या. 1 महिना 13वा दिवस आहे आणि सुरू पण झाली ती परवाच 1 तोडा झाला साधारणचा. ते मागच्या वर्षी पण तुम्ही वांगे केले त्याच्या आणि याच्यामध्ये चाळीमध्ये आणि लवकर आलेत का? जवळजवळ 10 ते 12 दिवस लवकर. 10 ते 12 दिवस लवकर आले म्हणजे मॅच्युअर्ड होतात. मॅच्युअर्ड हो. चाळी पण ह्या वर्षी थंडीचं प्रमाण जास्त होत. थंडीचं प्रमाण जास्त असलं तरी जर एवढं उत्पन्न आणि एवढं लवकर आले उत्पादन तर नक्कीच. स्पोर्टीने अजून तुम्हाला काही सांगावं वाटत असेल तर सांगा. खर्चाचं सर्वात महत्वाचं शेतकरी जो मरतो तो खर्चाने मरतो. इतर जे रासायनिक खतं वापरून शेतीचा तसा जातो खर्चही वाढतो, प्लस भाव जर नसला तर मालामध्ये पण डुबतो माणूस. तर सर्वात मी 2 वर्षांपासून ही औषधे वापरतोय. तर मी कायम वापरत असल्यामुळे मला आता साधारण जे पहिलं मी 80% रासायनिक खतं वापरायचो तर आता साधारण फक्त 10% खतं मी वापरतोय. ठीक आहे. अजून आपण तुमचा संपर्क देऊया आणि तुमचं नाव देऊया आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये खूप चांगला प्रचार प्रसार केला त्याच्याबद्दल ओरिमाइल कंपनी तुमचे आभारी. हो. तुम्ही तुमचं नाव आणि? माझे नाव रवींद्र रत्नाकर बरकले, राहणार आगासखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 86 00 13 12 89. धन्यवाद.